जगभरात नावाजली गेलेली भारतीय संस्कृती परदेशी कलाकारांनी सादर केली तर नक्कीच आपल्या मनात अभिमानाची भावना साकारते. याचाच प्रत्यय प्रजासत्ताक दिनी नाशिक जिल्ह्यामधल्या येवलेकरांनी अनुभवला. युक्रेन, रशिया, चायना, युके, इटली, स्पेन, बेल्जियम अशा सात सेलिब्रेटिंग टुडे विथ अस द रिपब्लिक डे. कलाकारांनी येवल्यामध्ये येऊन भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. येवलेकरांसाठी अत्यंत उत्सुकतेचा आणि अभिमानाचा विषय ठरला. एसएनडी शिक्षण संकुलात हा सोहळा पार पडला. आंतरराष्ट्रीय सहयोग युवा शक्तीतर्फे योगधारा, संगीत योग आणि ध्यान नावाचा हा भारत दौरा आयोजित करण्यात आला. अबाउट 20 प्रोग्राम्स अप टू 7th ऑफ फेब्रुवारी. योग प्रचार प्रसार असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. 6 जानेवारी पासून सुरू झालेला हा कार्यक्रम देशभरात 5 फेब्रुवारी पर्यंत सादर केला जाणार. या कार्यक्रमात बम बम भोले, महालक्ष्मी स्तोत्र, गणेश वंदना, जय जय महाराष्ट्र देशा हे आणि इतर कार्यक्रम सादर करत परदेशी पाहुण्यांनी रसिकांची अक्षरशः मन जिंकली. And today we're here in Ebla, Nasik, and we are very happy to perform for the Republic Day. This is a special day for India and it's an honor for us. राज्यासह देशभरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या संदर्भातल्या बातम्या पाहूया. येवल्यातील एसएनडीटी कॉलेजच्या मैदानावरती अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. युक्रेन आणि भारतीय दूतावासाच्या माध्यमातून योगधारा, सहज संगीत आणि युवशक्ती म्युझिशियन्स आर डूइंग सेल्फ रिलॅक्सेशन योग धारा टूर. या कार्यक्रमामध्ये युक्रेन, स्पेन, रशिया, चीन, इंग्लंड, बेल्जियम, इटली या 7 देशातील 24 कलाकारांनी भजन, देशभक्तीपर गीत आणि शास्त्रीय संगीताचं सादरीकरण केलं. 24 कलाकारांच्या या पथकात About 14,000 people came to Nasik Republic Day program 26 January.